नमस्कार, शुभ सकाळ, कसे आहात मुलांनो? छान आहात? मजेत आहात? सुरक्षित? बर, स्वतःची काळजी घ्या मुलांनो. आज आहे आपला गोष्टींचा तास. गोष्टींच्या तासाला असतात नवीन नवीन गोष्टी. तुम्हाला पण ऐकायला आवडतात हो की नाही? तुम्ही सुद्धा सुंदर राजा राणीच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत, हुशार चिंटू अशा सुद्धा गोष्टी ऐकल्यात, अकबर बिरबल यांसारख्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अशीच एक छानशी गोष्ट, बोधात्मक गोष्ट. त्या गोष्टीचे नाव आहे तीन मासे. एक गाव होते, त्या गावामध्ये एक तलाव होता. त्या तलावामध्ये खूप मासे राहायचे. जसं आपल्याला राहायला घर आहे तसे माशांचं घर कुठं असतं? पाण्यामध्ये. पाण्याशिवाय जिवंत राहू शकतात का ते? नाही. तर असे भरपूर मासे त्या तलावामध्ये राहायचे. त्यामध्ये तीन माशांची खूप गट्टी मैत्री होती, घट्ट मैत्री होती. तुमचे सुद्धा चांगले मित्रमैत्रिणी असतात की नाही? जवळचे मित्रमैत्रिणी असतात. तर तसेच या तीन माशांमध्ये खूप घट्ट मैत्री होती आणि ते नेहमी सोबत राहायचे, सोबत फिरायचे. एक दिवस काय होतं, एक दिवस ते फिरत असताना जो त्वरित मासा होता तो खूप हुशार असतो, त्याची चौकस नजर असते, त्याचं सर्वकडे लक्ष असते. आणि मग त्याला कोळी येण्याची चाहूल लागते. तर कोळी, कोळी म्हणजे कोण? मासे पकडणारा. मासे पकडणारा जो कोळी आहे तो कोळी येण्याची त्याला चाहूल लागते. आणि तो म्हणतो इतर दोन माशांना, कोळी आपल्याकडेच येत आहे, आपल्याच दिशेने तो येत आहे, चला आपण इथून आता पळ काढला पाहिजे, पण दुसरीकडे गेलं पाहिजे. पण हे दोन मासे ऐकायलाच तयार नसतात. बघूया म्हणतो, एवढे मोठे समुद्रामध्ये मासे पोहत आहे तर कोळी का आपल्यावरच जाळे टाकणार आहे? आपण घाबरायचं कशाला? बघूया आपण, जेव्हा टाकेल तेव्हा बघूया, असं म्हणून तो टाळतो. व्हायचे ते होईल. हा जो मासा म्हणतो तो तर अशीच असतो. तो म्हणतो माझ्या नशिबात जे असेल ते होईल, मी काही इथून हलणार नाही. कारण की त्याचा असतो देवावर विश्वास. तो म्हणतो देवानेच मला जीवनदान दिलं आहे, त्याने माझ्यासाठी केवढा सुंदर तलाव केला आहे, माझ्यासाठी खाद्य सुद्धा मला इथेच मिळतं, तर मी कशाला घाबरू, जे व्हायचे ते होईल. अशा प्रकारे मग त्वरित मासा निघून जातो. तो म्हणतो ठीक आहे, मला माझा जीव गमवायचा नाही आहे, मी निघून जातो. मग राहतात दोन मासे. थोड्या वेळात कोळी अगदी तलावाच्या जवळ येतात. मग त्यांच्या जाळीचा आवाज, कोळ्यांचा बोलण्याचा आवाज बघूया ऐकतो. मग दुसरा मासा जो असतो तो, म्हणजेच बघूया, तो ऐकतो की कोळी आताच आपल्याच याच ठिकाणी जाळे टाकणार आहे. तेव्हा मग तो म्हणतो तिसऱ्या माशाला की अरे खरंच कोळी आपल्याच दिशेने आलेले आहेत आणि तो इथेच जाळे टाकणार आहे, याच ठिकाणी आपण दोघी पण त्यामध्ये अडकू शकतो, तर आता आपण इथून निघून जाणेच गरजेचे आहे. तेव्हा व्हायचे ते होईल म्हणतो काही नाही होत रे, माझं नशीब चांगलं असेल तर मी वाचेल, नाहीतर मग मी अडकेल, असं तो म्हणतो. तर बघूया म्हणतो नाही बाबा, मी तर काही थांबत नाही आता, मला माझा जीव गमवायचा नाही, मी आता निघून जातो, तू पण चल. तो त्याची विनवणी करतो पण तिसरा मासा काही ऐकतच नाही. पण हा बघूया तिथून निघून जातो. त्वरित मासा पण निघून जातो, बघूया मासा पण निघून जातो. राहिला तो उरला व्हायचे ते होईल या नावाचा मासा. कोळी जाळी टाकतात आणि त्या जाळ्यामध्ये हा तिसरा मासा अडकतो. आणि अशा प्रकारे कोळी ती जाळी वर काढून घेतात आणि त्या माशाला त्याचे प्राण गमवावे लागतात. या गोष्टीतून आपल्याला हाच बोध मिळतो की कधीही कुठलीही समस्या आली तर त्यावर विचार करून त्यावर त्वरित निर्णय घेणे गरजेचे असते. सुज्ञ आणि सुनियोजित निर्णय हे आपले नशीब बदलू शकतात. नशीब म्हणजे काय असतं? आपण जर चांगले कार्य केले तर त्याचं फळ आपल्याला चांगलंच मिळतं. आपण प्रयत्न केले तरच आपल्याला यश मिळेल. नशिबावर अवलंबून राहू नाही. नशीब म्हणजेच आपले कर्म असतात. आपण चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळते, आपण चांगला अभ्यास केला तर चांगले मार्क्स पडतात, हो की नाही? आवडली मग सर्वांना गोष्ट, हो ना? तर पुढच्या तासाला मी तुमच्यासाठी आणखी सुंदर गोष्ट घेऊन येईल. तोपर्यंत धन्यवाद.